आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून 76 वर्ष पूर्ण झाली असून देशभरात मंगळवारी स्वातंत्र्य दिन मोठ्या देशभक्तीपर वातावरणात साजरा झाला. त्यानिमित्त कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनसंपर्क कार्यालयात आर्मी सेवा निवृत्त झालेले शहा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत गाऊन तिरंग्याला उपस्थित मान्यवरांनी सलामी दिली. या ध्वजारोहणावेळी सुषमा पाटील विद्यालयाचे चेअरमन तथा माजी नगरसेवक दिलीप पाटील, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, भाजपचे कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, मंदार मुंबईकर, वनिता महादेव पाटील, रेशमा भारद्वाज, विनोद खेडकर यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. अनेक आपण राष्ट्र पाहतो की जे उभे राहता राहता हे ढासळलेले आहेत आणि उभे राहता राहता कुठल्या कुठे ते सांगतात त्यांची ढासळण्याची प्रक्रिया ही चालू झालेली आहे. आणि अशा वेळेला आपला भारत हा मात्र सांगतो या इथे नवीन नवीन प्रगतीचे नवीन नवीन असे उंची ही गाठत चाललेला आहे. खरोखर अभिमानास्पद असा आपला हा भारत आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी ह्यांच्या या नेतृत्वामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि आपल्याला सुद्धा वाटत असेल की हा भारत हा बलशाली व्हावा, हा या पूर्ण सर्व राष्ट्रांमध्ये क्रमांक 1 असं राष्ट्र व्हावं, तर त्यासाठी आपल्याला सुद्धा या इथं प्रयत्न करायला हवेत, आपल्याला सुद्धा झटायला हवं. जर आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिसरासाठी स्वच्छता ठेवत आहोत, जर आपण अनुशासन म्हणजे शिस्त ठेवत आहोत, आपल्या आजूबाजूचे सर्व जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या प्रती आपण नेहमीच जर सांगता त्यांच्यासाठी आपण नेहमीच जर झटत राहिलो तर नक्कीच याच्यामुळे आपला स्वतःचा सुद्धा विकास होणार आहे. आणि आपला स्वतःचा विकास हाच या राष्ट्राचा विकास असणार आहे. या राष्ट्राला मोठं करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया, सगळ्यांनी मिळून कामाला लावूया. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.